नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर आहे फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम सिक्स सेमिस्टर ए सेक्शनसाठी. तर आपण आपला युनिट नंबर 2 फायर इन्शुरन्स क्लेमचे प्रॉब्लेम्स बघत होतो आणि जवळपास आपले 5 प्रॉब्लेम झालेले आहेत. आज आपण या ठिकाणी 6वा प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्स मधून लिंक ओपन करून क्वेश्चन प्रॉब्लेम आपल्या नोट मध्ये नोट करून ठेवायचा आहे. आणि जसं आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एक काहीतरी नवीन पॉइंट बघत आहोत, त्याच पद्धतीने आजच्या या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपण एक नवीन पॉइंट बघत आहोत, ज्यामध्ये आपल्याला मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट सोबतच क्रेडिटर्स अकाउंट सुद्धा क्रिएट करायचं आहे. आता या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंट का बरं क्रिएट करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे तर ते क्वेश्चन मध्ये बघूया. तर क्वेश्चन आधी समजून घेऊया काय दिलेलं आहे. अ फायर ब्रोक इन द प्रिमायसिस ऑफ मेसर्स झंकार अँड कंपनी ऑन 31 डिसेंबर 2007. 31 डिसेंबर 2007 ला कंपनीमध्ये फायर ऑकर्ड झालेला आहे, आग लागलेली आहे. अँड ऑल दी स्टॉक अँड अकाउंट बुक्स वेर डिस्ट्रॉय. पूर्ण स्टॉक आणि अकाउंटची बुक्स जे असेल ते पूर्णतः डिस्ट्रॉय झालेलं आहे. बट दी फॉलोविंग इन्फॉर्मेशन कुड बी कलेक्टेड फ्रॉम दी व्हेरियस अदर्स रेकॉर्ड. बट खालील बाकी अदर रेकॉर्ड्स वरून खालील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू शकली आहे. तर काय माहिती दिलेली आहे. फर्स्ट आहे, बुक्स आर क्लोज्ड ऑन 31 मार्च एव्हरी इयर. ओके, जे त्यांचे फायनान्शियल बुक्स असेल ते 31 मार्च एव्हरी इयरच्या 31 मार्चला क्लोज होणार आहे. म्हणजे आर्थिक वर्ष जे आहे ते 1 एप्रिल पासून सुरू होईल, 31 मार्चला त्याची एंडिंग होईल. क्लिअर. देन नेक्स्ट, स्टॉक ऑफ गुड्स ऑन 31 मार्च 2007 ₹98,000. आता बघा, जी फायर ऑकर झालेली आहे ती किती आहे, 31 डिसेंबर 2007. ओके, कंपनीचं आर्थिक वर्ष कधी सुरू होईल, 1 एप्रिल 2007. ओके, एप्रिल नंतर डिसेंबर मध्ये आग लागलेली आहे, मात्र आर्थिक वर्ष कधी संपेल, 31 मार्च 2008 ला. ओके, लक्षात येत आहे. आणि सुरुवात कधी झालेली आहे, 31 एप्रिल 2007. तर स्टॉक किती आहे सुरुवातीचा, ओपनिंग स्टॉक 31 मार्च 2007, म्हणजेच 1 एप्रिल 2007 स्टॉक आहे. 31 मार्चचा एंडिंगचा आहे, म्हणजेच 1 एप्रिल 2007 तो ओपनिंग स्टॉक आहे. ओके, देन क्रेडिटर्स दिलेले आहे 31 मार्च 2007, म्हणजेच काय आहे, 1 एप्रिल 2007 चे ओपनिंग क्रेडिटर्स आहे. ओके, आता क्रेडिटर्स आपल्याला कशासाठी गिवन आहे, आणखी खालील माहितीवरून कळेल. क्रेडिटर्स एज ऑन 31 डिसेंबर 2007, म्हणजे ज्या दिवशी बिझनेसमध्ये आग लागलेली आहे त्या दिवशी क्रेडिटर्स किती आहे, 25,000. देन कॅश पेड टू क्रेडिटर्स बिटवीन 1 एप्रिल टू 31 डिसेंबर. 1 एप्रिल ते 31 डिसेंबर पर्यंतचा जो ड्युरेशन होता त्या ड्युरेशनमध्ये क्रेडिटर्सला कॅश पेड केलेली आहे. ओके, देन गुड्स रिटर्न टू क्रेडिटर्स, म्हणजे 1 एप्रिल टू 31 आग लागण्यापर्यंतच्या डेटपर्यंत किती रुपयाचा माल परत केला गेलेला आहे, किती रुपये कॅश पेड केल्या गेलेली आहे ती माहिती दिलेली आहे. देन सेल्स बिटवीन 1 एप्रिल टू 31 डिसेंबर, सेल्स दिलेला आहे. देन ग्रॉस प्रॉफिट रेट ड्युरिंग 2006-07 इज 18%. ओके, मागील वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट रेट दिलेला आहे, म्हणजे यावर्षी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही, क्लिअरली ग्रॉस प्रॉफिट रेट या ठिकाणी दिलेला आहे. देन नेक्स्ट, गुड्स सॉल्वेज ₹3000 चे गुड्स सॉल्वेज आहे, आगीमुळे नुकसानापासून वाचलेला माल, असा माल की ज्याचं नुकसान झालेलं नाहीये, 3000. अँड स्टॉक वॉज इन्शुअर्ड फॉर ₹40,000. स्टॉक इन्शुअर्ड कितीचा आहे, 40,000 चा, म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती आहे, 40,000. देन क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम टू बी प्रेझेंटेड टू द इन्शुरन्स कंपनी फॉर द लॉस ऑफ स्टॉक. अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे, ही जी कंपनी आहे ती इन्शुरन्स कंपनीकडे किती क्लेम करेल लॉस ऑफ स्टॉक साठी, ते आपल्याला या ठिकाणी अमाऊंट ऑफ क्लेम
कैलक्युलेट करायचं आहे. ओके, तर क्वेश्चन मध्ये या ठिकाणी आता तुम्ही बघत आहात की आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट साठी म्हणजे जे फर्स्ट पाहिजे आहे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो जो की क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. सेकंड आपलं कॅल्क्युलेशन असते स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर साठी आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत असतो. आता मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट साठी काय काय गिवन आहे तर क्वेश्चन मध्ये ओपनिंग स्टॉक गिवन आहे मेमोरंडम ट्रेडिंग च्या डेबिटला जाईल. देन सेल्स गिवन आहे. ओके, ग्रॉस प्रॉफिट रेशो गिवन आहे. बट या ठिकाणी कुठेही आपल्याला परचेस गिवन नाही. एक लक्षात येत आहे तुमच्या, या ठिकाणी आपल्याला ड्युरिंग दी फर्स्ट एप्रिल 2007 टू 31 डिसेंबर 2007 पर्यंतचं परचेसेसची अमाऊंट कुठेही गिवन नाही. मग हे कशी काढायची? तर त्यासाठी आपल्याला क्रेडिटर्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर क्रेडिटर्स अकाउंट वरून आपल्याला क्रेडिटर्स अकाउंट वरचं जे बॅलन्स येणार आहे ते बॅलन्स म्हणजे राहील आपलं परचेस. ओके, क्रेडिटर्स ओपनिंगला किती होते, ओके क्लोजिंगला किती आहे, त्यांना कॅश किती पेड केलेली आहे, गुड्स रिटर्न किती झालेलं आहे आणि ऍक्च्युअल आपण त्यांच्याकडून परचेस किती केलेलं आहे. तर जे बॅलन्सिंग फिगरनी येणारी अमाऊंट राहील आहे ते आहे आपलं परचेस. आणि क्रेडिटर्स अकाउंट मधनं निघणारं जे परचेस राहील आहे ते मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण घेऊया. क्लिअर? तर हेच आहे या क्वेश्चन मधलं ट्विस्ट, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऍक्च्युअल काय करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्रेडिटर्स अकाउंट तयार करायचं आहे, देन त्यावरनं परचेस येणार ते मेमोरंडम ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचं आहे. ओके, लक्षात येत आहे. चला तर सर्वात सुरुवातीला फर्स्ट आपण तयार करूया क्रेडिटर्स अकाउंट. ओके, आता क्रेडिटर्स अकाउंट म्हटलं तर लायबिलिटीचं अकाउंट आहे, बरोबर आहे. आणि लायबिलिटीचं जे अकाउंट आहे ते नेहमी क्रेडिट बॅलन्स शो करत असते. ओके, हे तुमच्या तुम्हाला माहिती आहे की जी लायबिलिटी असते त्यावर क्रेडिट बॅलन्स असते. त्यामुळे क्रेडिटर्सचं जे ओपनिंग बॅलन्स आहे ते कुठे लिहूया आपण, डेबिट की क्रेडिट? क्रेडिटला, कारण क्रेडिट बॅलन्स आहे. ओके, तर ते क्रेडिटर्स अकाउंटचं जे ओपनिंग बॅलन्स आहे ते क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ओके, ओपनिंग बॅलन्स किती दिलेला आहे? ओपनिंग बॅलन्स क्रेडिटरचं 30,000. ओके, किंवा याला तुम्ही बॅलन्स कॅरी डाऊन सुद्धा करू शकता, कारण ज्या वेळेस बॅलन्सिंग होत असते असेट्स अँड लायबिलिटीज, बरोबर आहे, म्हणजे जे पूर्ण आपले एक्सपेन्सेस लॉसेस असतात ते आपण सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करत असतो, मात्र असेट्स अँड लायबिलिटीजच्या अकाउंट्सवरचं जे बॅलन्स आहे ते आर्थिक वर्षाच्या शेवटी नफा तोटा खात्याला किंवा अदर कुठल्याही खात्याला स्थानांतरित न होता त्यांचं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स कॅरी डाऊन होत असते, म्हणजे पुढील वर्षाला स्थानांतरित होत असते. क्लिअर? त्यामुळे क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे आणि लायबिलिटीवरचं जे बॅलन्स आहे ते मागील वर्षावरून कॅरी डाऊन ब्रॉड डाऊन झालेलं आहे, म्हणजे मागील वर्षात ते ब्रॉड डाऊन केलेलं असेल या वर्षात ते कॅरी डाऊन झालेलं आहे. ओके, त्यामुळे आपण याला बॅलन्स कॅरी डाऊन सुद्धा लिहू शकतो. तर या ठिकाणी आपण ओपनिंग बॅलन्स किंवा बॅलन्स कॅरी डाऊन. ओके, 30,000. देन नेक्स्ट दिलेला आहे क्लोजिंग बॅलन्स, त्याच खाली नंबर 4 पॉइंट, क्रेडिटर्स ऍज ऑन 31 डिसेंबर 2007, म्हणजे ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी शेवटी किती रुपयाचे क्रेडिटर्स आपल्याकडे होते, क्रेडिटर्स किती शिल्लक होते. तर या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स आहे क्रेडिटरचं ₹25,000. ओके, किती आहे क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटरचं? ₹25,000. क्लिअर? किंवा याला आपण बॅलन्स कॅरी डाऊन सुद्धा लिहू शकतो. ओके, इथे बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजे मागील वर्षाचं बॅलन्स यावर्षी आपण ओपनिंगला घेतलेलं आहे, किंवा याला बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे पुढील वर्षाला हे स्थानांतरित होईल. क्लिअर? देन नेक्स्ट, जी कॅश पेड टू क्रेडिटर्स, आता क्रेडिटर्सला कॅश पेड केलेली आहे तर ते कुठे जाईल? क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला. कारण क्रेडिटर्सला जेव्हा कॅश पेड केल्या जाईल तेव्हा एंट्री काय होईल? क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा टू बँक अकाउंट. ओके, तर त्या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला टू कॅश और बँक अकाउंटच्या नावाने. तर या ठिकाणी टू
कैश अकाउंट कैश पेड किती दिलेला आहे कैश पेड रुपीज 1 लाख कैश अकाउंट ठिकाणी ब्रैकेट मध्ये लिहूया आपण कैश पेड रुपीज 1 लाख ओके त्याच पद्धतीने काही गुड्स जे आपण परचेज केलेल्या होत्या तर त्या होऊ शकते डैमेज असेल किंवा अदर काही रीजन मुळे जर आपण त्या गुड्स रिटर्न करत आहोत ओके क्रेडिटर्सला जर गुड्स रिटर्न केल्या जात आहे तर ते क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला येईल ओके कारण परचेज केले तेव्हा आपण काय एंट्री केली असेल परचेज अकाउंट डेबिट टू दैट पर्सन अकाउंट की टू क्रेडिटर्स अकाउंट ओके आता मी पर्टिक्युलर कुठल्याही पर्सनचं नाव घेत नाही कारण इथे क्रेडिटर्स नावाचं कुठलंही अकाउंट तयार होत नाही तर जे आपले ऍक्च्युअल क्रेडिटर्स असतील ज्या बिझनेस मधून ज्या कंपनीकडून ज्या व्यक्तीकडून ज्या ट्रेडर्स कडून आपण ते गुड्स परचेस केलेले असेल त्यांचं ते पर्टिक्युलर अकाउंट क्रेडिट होत असते बट या ठिकाणी आपण ऑल ओव्हर पूर्ण कंप्लीट इथे क्रेडिटर्स अकाउंट म्हणत आहोत कारण इथे सर्वच क्रेडिटर्सचा उल्लेख यामध्ये असेल तर आता या ठिकाणी मग एंट्री काय होईल की जर परचेस केले तर परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट ओके बट जेव्हा आपण परचेस केलेल्या गुड्स जेव्हा रिटर्न करू तेव्हा त्याची एंट्री काय होईल क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट ओके तर या ठिकाणी आता आपण परचेस सेल्स परचेस अकाउंट क्रिएटच नाहीये किंवा आपण याला म्हणून आपण याला डायरेक्टली गुड्स रिटर्न टू क्रेडिटर्स असं म्हणूया ओके तर या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साइडला गुड्स रिटर्न टू क्रेडिटर्स ओके किती रुपयाचे गुड्स रिटर्न केलेले आहेत तर गुड्स रिटर्न टू क्रेडिटर्स आहे रुपीज 8200 ओके रुपीज 8200 तर या पद्धतीने बॅलन्स लिहिलेला आहे आपण ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स कॅश पेड आणि गुड्स रिटर्न आणखी या व्यतिरिक्त क्रेडिटर्स अकाउंट मध्ये कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नाहीये आणि ऑलमोस्ट इन्फॉर्मेशन यामधली झालेली आहे त्यामुळे आपण क्रेडिटर्स अकाउंटचा बॅलन्सिंग करूया डेफिनेटली यावर डेबिट बॅलन्स असेल म्हणजे डेबिट साइडची टोटल जास्त असेल कारण परचेस केलेला माल आपण या ठिकाणी लिहिलेलाच नाहीये ओके पेमेंट लिहिलेला आहे गुड्स रिटर्न लिहिलेला आहे क्लोजिंगला किती क्रेडिटर्स आपले शिल्लक आहे ते लिहिलेलं आहे ओपनिंगला किती होते ते सुद्धा आपण लिहिलेलं आहे तर या ठिकाणी या क्रेडिटर्स अकाउंटचं जेव्हा आपण बॅलन्सिंग करू तर आपल्याला आधी डेबिट साइडची टोटल करायची आहे डेफिनेटली यावर डेबिट बॅलन्स असेल डेबिटची टोटल जेव्हा आपण करतो आहे तेव्हा या ठिकाणी डेबिटची टोटल येत आहे 1,33,200 ओके डेबिट मधनं क्रेडिट लेस होईल ओपनिंग बॅलन्स 30,000 लेस होईल तर या ठिकाणी 1,03,200 ओके 1,03,200 आता हे जे बॅलन्स आलेलं आहे आपलं हे आहे परचेस टू याला आपण क्रेडिट परचेस म्हणूया कारण क्रेडिट परचेस आहे म्हणूनच या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंट तयार झालेला आहे अदरवाइज जर कॅश परचेस असतं तर डायरेक्टली एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ओके इथे क्रेडिटर्स अकाउंटची आवश्यकता नसते बट हे क्रेडिट परचेस आहे म्हणून याला मी आवर्जून मेन्शन करत आहे टू क्रेडिट सॉरी बाय क्रेडिट परचेस ओके हे कशी मिळालेली आहे आपल्याला अमाउंट बॅलन्सिंग फिगरने आणि टोटल होऊन जाईल 1,33,200 क्लिअर तर या पद्धतीने आपण क्रेडिटर्स अकाउंट तयार केलं क्रेडिटर्स अकाउंट वरून आपल्याला परचेसची अमाउंट मिळाली जी आपल्याला मेमोरँडम ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायची आता मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट सर्वांना माहिती आहे की आपण काय घेत असतो कशा पद्धतीने या ठिकाणी स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करत असतो फक्त या ठिकाणी जो इम्पॉर्टंट पॉइंट होता हा क्रेडिटर्स अकाउंट होता ज्यामध्ये आपल्याला क्रेडिट परचेस फाइंड आउट करायचं होतं त्याच पद्धतीने असाच एक प्रॉब्लेम डेटर्सची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला दिलेली राहू शकते म्हणजे असं एखादी प्रॉब्लेम असू शकतो की ज्यामध्ये तुम्हाला सेल्सची इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे बट त्यासाठी आपल्याला डेटर्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ओपनिंग डेटर्स क्लोजिंग डेटर्स कॅश रिसिव्ह फ्रॉम डेटर्स ओके या पद्धतीची जर इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर त्यावरून आपल्याला
क्रेडिट सेल्स सुद्धा कैलक्युलेट करता येऊ शकते। क्लियर? तर तशा पद्धतीचा आणखी एखादी प्रॉब्लेम आपण घेऊयाच, बट या प्रॉब्लेम मध्ये आय होप तुम्हाला हे कळालेलं असेल की आपण या ठिकाणी क्रेडिट परचेस कशा पद्धतीने कैलक्युलेट केलेलं आहे। ओके, चला तर आता आपण तयार करूया मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट। या ठिकाणी लिहायचं आहे फॉर द पीरियड 1 एप्रिल 2007 टू 31 डिसेंबर 2007। ओके, देन ओपनिंग स्टॉक पासून सुरुवात। सो फर्स्ट एप्रिलला म्हणजे जो 31 मार्च 2007 ला जो क्लोजिंग स्टॉक होता तो 1 एप्रिल 2007 चा ओपनिंग स्टॉक असेल। तर या ठिकाणी येऊया ओपनिंग स्टॉक किती आहे, ओपनिंग स्टॉक 98,000। ओके, ओपनिंग स्टॉक नंतर आपण या ठिकाणी घेत असतो परचेसेस। ओके, क्रेडिट परचेस, क्रेडिट परचेस। ओके, आता बघा परचेस या ठिकाणी टोटल परचेस आपण घेतलेला आहे 1,03,200। ओके, बट त्यामधनं परचेस रिटर्न सुद्धा आहे। ओके, कारण काही गुड्स जे आहे ते आपण क्रेडिटर्सला रिटर्न केलेल्या आहे 8,200 च्या, त्यामुळे जी क्रेडिट परचेस आहे किंवा परचेस आहे ते परचेस इनर कॉलम मध्ये लिहून त्यामधनं आपल्याला गुड्स रिटर्न टू क्रेडिटर्स किंवा परचेस रिटर्न लेस करायचं आहे। क्लियर? तर या ठिकाणी क्रेडिट परचेस जे आहे ते किती आहे 1,03,200, त्यामधनं लेस होईल परचेस रिटर्न किंवा गुड्स रिटर्न टू क्रेडिटर्स किती आहे 8,200, आणि आउटर कॉलम मध्ये 1,03,200 मधनं 8,200 जर आपण लेस करतो आहे तर आउटर कॉलम मध्ये बॅलन्स येत आहे 95,000। ओके, बॅलन्स आउटर कॉलम मध्ये 95,000। तर या पद्धतीने ओपनिंग स्टॉक झालाय, परचेस झालेला आहे। त्यानंतर वेजेस किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस काही क्वेश्चन मध्ये दिलेला आहे का? नाही। क्रेडिट साइडला येऊया, क्रेडिट साइडला आपल्याला सेल्स दिलेला आहे। ओके, सेल्स सोबत सेल्स रिटर्नची वगैरे अमाऊंट दिलेली आहे का त्वरित बघून घ्यायचं, बट या क्वेश्चन मध्ये आपल्याला सेल्स रिटर्न वगैरे दिलेलं नाहीये, त्यामुळे सेल्सची जी अमाऊंट आहे ती डिरेक्टली आपण आउटर कॉलम मध्ये घेऊया। किती दिलेली आहे सेल्सची अमाऊंट, सेल्स बिटवीन 1 एप्रिल 2007 टू 31 डिसेंबर 2007 1,75,000। ओके, देन झालंय मेमोरेंडम ट्रेडिंगशी रिलेटेड जे पद आपल्याला दिलेले होते ते आपण ट्रान्सफर केले। आता आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे। ग्रॉस प्रॉफिट साठी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑलरेडी क्वेश्चन मध्ये गिवन आहे जो की आहे 18%। ओके, 18% कशाचे, सेल्सचे। तर या ठिकाणी 18% ऑन सेल्स म्हणजे 18% ऑन 1,75,000। तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट ऍट द रेट 18% ऑन 1,75,000। ओके, तर ग्रॉस प्रॉफिट आपण 1,75,000 चे जर 18% काढतो आहे तर ते येत आहे 31,500। तर 31,500 आपलं ग्रॉस प्रॉफिट राहिलंय 31,500। ओके, तर या पद्धतीने आपण जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती त्यावरून आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलेला आहे, ग्रॉस प्रॉफिट शोधून काढलेला आहे। आता आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचं बॅलेन्सिंग करायचं आहे। बॅलेन्सिंग नंतर जी क्रेडिटला बॅलेन्सिंग फिगरने येणारी अमाऊंट आहे त्यावरून आपल्याला मिळत असते स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, म्हणजे ज्या दिवशी व्यवसायामध्ये कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या दिवशी व्यवसायामध्ये शिल्लक असलेला माल। क्लियर? तर आता बॅलेन्सिंग करूया। आधी डेबिट साइडची टोटल आपण करूया, कारण या ठिकाणी डेफिनेटली डेबिट बॅलन्स येणार आहे, कारण डेबिटला आपण जास्त पद घेतले आहे, जास्त अमाऊंटचे पद आहे, आणि आपलं जे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आहे हे नेहमी डेबिट बॅलन्स असते। ओके, जे की आपण क्रेडिटला लिहित असतो। तर या ठिकाणी डेबिटची जर टोटल आपण करतो आहे तर ती येते 2,24,500। ओके, आणि या ठिकाणी बॅलेन्सिंग 2,24,500 मधनं जर 1,75,000 आपण लेस केले तर या ठिकाणी आपल्याला बॅलन्स मिळते 49,500।
ओके जे बैलेंस आपलं 49,500 हे आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर ओके आपल्याला ब्रैकेट मध्ये लिहायचं आहे बैलेंसिंग फिगर का बरं कारण ही जी अमाउंट आहे ही बैलेंसिंग फिगर ने मिळालेली अमाउंट आहे आपल्याला 49,500 स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आणि या ठिकाणी टोटल होऊन जाईल आहे 2,24,500 बिजनेस मध्ये ज्या दिवशी आग लागलेली आहे 31 डिसेंबर 2007 ला त्या दिवशी किती रुपयाचा माल शिल्लक होता 49,500 ओके तर आय होप हे तुम्हाला कळालेलं असेल यानंतर आपण आपलं थर्ड कॅल्क्युलेशन असते ऍक्च्युअल लॉस लॉस ऑफ स्टॉक ओके तर ऍक्च्युअल लॉस किंवा लॉस ऑफ स्टॉक काढण्यासाठी आपल्याकडे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आहे त्यामधन जर सॉल्वेज स्टॉक आपण लेस करतो आहे तर आपल्याला ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक मिळते सॉल्वेज स्टॉकची अमाऊंट सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे त्यावरून आपण ऍक्च्युअल लॉस काढू शकतो तर नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे आपलं ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक ओके ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक काढण्यासाठी फर्स्ट आपण घेत असतो स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर ओके किती आहे 49,500 किती आहे 49,500 जो की आपण आताच कॅल्क्युलेट केलेला आहे त्यानंतर यामधून आपल्याला लेस करायचं आहे सॉल्वेज स्टॉक ओके सॉल्वेज स्टॉक बघा क्वेश्चन मध्ये किती दिलेला आहे नाइन्थ पॉइंट आहे सॉल्वेज स्टॉक ₹3,000 ओके सॉल्वेज स्टॉक ₹3,000 तर या ठिकाणी अमाउंट येईल आहे लॉस ऑफ स्टॉकची 46,500 हे काय आहे आपलं लॉस ऑफ स्टॉक ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे 46,500 ओके आता नेक्स्ट आहे आपला अमाउंट ऑफ क्लेम तर अमाउंट ऑफ क्लेम काढण्यासाठी आपण काय करत असतो आधी जी आपल्याला अमाउंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी दिलेली आहे आणि अमाउंट ऑफ स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर तर यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे की अमाउंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आणि स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर तर या ठिकाणी बघा अमाउंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी दिलेली आहे 40,000 ओके स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर आहे 49,500 क्लिअर तर या ठिकाणी अमाउंट ऑफ पॉलिसी जी आहे ही स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर पेक्षा कमी आहे ओके आणि मी तुम्हाला सांगितलेले आहे की जर स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर हे जर अमाउंट ऑफ पॉलिसी पेक्षा जास्त असेल तर अशा वेळेस जे अमाउंट ऑफ क्लेम आहे ते एव्हरेज क्लॉज नुसार काढायचं असते तर या ठिकाणी एव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला वापरून आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं आहे चला तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू क्लेम किती असेल तर या ठिकाणी फॉर्म्युला आहे आपला अमाउंट ऑफ क्लेमचा अमाउंट ऑफ क्लेम इज इक्वल टू अमाउंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवाइडेड बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मल्टीप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक तर या ठिकाणी अमाउंट ऑफ क्लेम इज इक्वल टू अमाउंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवाइडेड बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मल्टीप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक ओके तर फॉर्म्युला सुद्धा आता तुम्हाला लर्न झालेलं असेल कारण जवळपास आपले 5 प्रॉब्लेम झालेले आहे आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण जवळपास एव्हरेज क्लॉज फॉर्म्युला लावलेला आहे अमाऊंट ऑफ क्लेम साठी ओके तर या ठिकाणी अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी किती दिलेला आहे 40,000 तर आपण घेऊ या ठिकाणी 40,000 ओके डिवायडेड बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर किती आहे 49,500 तर या ठिकाणी डिवायडेड बाय 49,500 मल्टीप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक किती आहे 46,500
46,500 अमाउंट ऑफ क्लेम अपन जर कैलक्युलेशन करतो आहे 40,000 डिवाइडेड बाय 49,500 मल्टीप्लाय बाय 46,500 तर या ठिकाणी कैलक्युलेशन वरून आपला अमाउंट ऑफ क्लेम येत आहे 37,576 याला अप्रॉक्स केलेला आहे आपण. पॉइंट मध्ये जर आंसर आलं पॉइंट नंतर जर 546789 आहे तर ऍड या फर्स्ट पॉइंट मध्ये आपण ऍड 1 करत असतो. जर 1 2 3 4 5 असेल तर 1 ऍड न करता डायरेक्टली पॉइंटच्या आधीच अमाउंट आपण घेत असतो. ओके तर या ठिकाणी या पद्धतीने आपला अमाउंट ऑफ क्लेम आलेला आहे 37,576. ओके हा प्रॉब्लेम नंबर 6 आपण या ठिकाणी बघितलेला आहे ज्यामध्ये क्रेडिट परचेसची अमाउंट आपल्याला दिलेली नव्हती तर आपण क्रेडिटर्स अकाउंट वरन परचेसची अमाउंट कॅल्क्युलेट करून त्यानंतर आपली जी उर्वरित प्रोसेस आहे ऍज इट इज सेम मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट त्यावरनं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करायचं त्यानंतर त्यामधनं सॉल्वेज स्टॉक लेस करून लॉस ऑफ स्टॉक आपण काढलेला आहे आणि त्यानंतर अमाउंट ऑफ क्लेम. तर या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम नंबर 6 बघितलेला आहे. आय होप तुम्हाला कळालेलं असेल. जर काही अडचणी असेल तर तुम्ही मला निसंकोचपणे विचारू शकता. त्यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.